मैत्रेय समृद्ध जीवन मल्टी स्टेट सारख्या शेकडो गुंतवणूक कंपन्यांनी देशभरात शाखा उघडून दाम दुपटीच्या नावाखाली कोट्यवधी नागरिकांची फसवणूक केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या लाखांच्या घरात असून राज्य सरकारच्या MPDA किंवा केंद्र सरकारच्या फसवणूक पीडित नागरिकांना रक्कम परत मिळवून देण्याची हमी देणाऱ्या बर्ड्स 2019 या कायद्याची कठोर अंमलबजावणी करून गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळवून देण्यात यावी अशी मागणी ठगी पीडित जमाकर्ता परिवार संघटनेनं चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली. मागील काही वर्षात देशात गुंतवणुकीतून दाम दुप्पट रकमेचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या अनेक संस्थांना ऊत आला होता. विशेष म्हणजे या संस्था विविध आस्थापनांच्या नावाखाली नोंदणीकृत होत्या. 10 ते 12 वर्ष व्यवहार सुरू असल्याने अनेक गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि त्यामुळेच अनेकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली. विशेषतः महिला, लहान मोठे व्यावसायिक, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मोठ्या रकमा यामध्ये गुंतवल्या आहेत. परंतु रक्कम परत न देताच या कंपन्यांनी कार्यालयांना कुलूप ठोकून पोबारा केला आहे. गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी ठगी पीडित जमाकर्ता परिवार ही देशव्यापी संघटना स्थापन करण्यात आली असून रक्कम परत मिळवून देण्यासाठी देशव्यापी आंदोलन उभारण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. मी सौ वर्षा विलास लांडे, ठगी पीडित जमाकर्ता परिवार म्हणजेच तबजब संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे. आणि जेवढ्याही बंद पडलेल्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा परतावा लोकांना सहजासहजी मिळावा, तोही अनियमित जमा योजना पाबंदी कानून 2019 या कायद्यांतर्गत 180 दिवसामध्ये जे प्रावधान आहे जे भारत राजपत्रामध्ये नमूद केलं आहे की 180 दिवसामध्ये लोकांचा पैसा मिळाला पाहिजे, तर हा कायदा सगळीकडे पारित झालेला आहे. मग त्या कायद्याची अनुपालना होऊन महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राज्य सरकारने याची दखल घेतली पाहिजे आणि लोकांचा पैसा त्वरित लोकांना वापस मिळायला पाहिजे अशी तबजब संघटनेची मागणी आहे. आणि संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज पत्रकार परिषद होत आहे, या माध्यमातून आम्ही हा आपला आवाज उठवतो. याच्यानंतर जर आमचा पैसा वापस मिळाला नाही तर पूर्ण मतदानावर पुढच्या आगामी काळामध्ये आम्ही बहिष्कार घालू.